न्यूज लाइन अचूक वेधक। पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोना मुक्तीचा 5,000 टप्पा पूर्ण केला आहे। आज कृष्णा हॉस्पिटलमधून 28 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दुसऱ्या लाटेतही 1,753 रुग्ण कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे। कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे। हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारामुळे गेल्या वर्षी 18 एप्रिल 2020 रोजी पहिला कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला। त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिका सुरू झाली। तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगराणीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत आज अखेर कृष्णा हॉस्पिटलने 5,023 रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे। आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून अभिनंदन करण्यात आले। यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर ए वाय क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस ए माळशेकर, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर विश्वास पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता। द न्यूज लाइन अचूक वेधक।